नमस्कार, स्वागत आहे तुमचं अर्चनास कुकबुकमध्ये। आणि आजची रेसिपी आहे सगळ्यांची आवडती अशी पुरणपोळी। ही पुरणपोळी खूपच सॉफ्ट आणि जिभेवर ठेवता विरघळणारी अशी होणार आहे। चला तर मग पाहूया ह्यासाठी लागणारी कृती। तर सर्वप्रथम आपण एका भांड्यामध्ये घेणार आहोत 18 कप पाणी, आणि हे पाणी आपल्याला व्यवस्थित उकळवून घ्यायचं आहे। नंतर आपण घेतोय एका बाउलमध्ये 2 कप चणा डाळ, त्यामध्ये घातलेला आहे 1 छोटा चमचा तेल आणि 1 छोटा चमचा हळद। हे आपल्याला व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे। मिक्स करून घेतल्यानंतर आपण ह्याला 5 मिनटं रेस्ट करण्यासाठी ठेवणार आहोत। तोपर्यंत आपलं पाणीही उकळलेलं असेल। उकळलेल्या पाण्यामध्ये आपण आता घालतोय चणा डाळ, आणि मीडियम फ्लेमवरती आपल्याला चणा डाळ व्यवस्थित कुक करून घ्यायची आहे। साधारणतः 45 मिनटे ते 1 तास वेळ लागतो कुक होण्यासाठी व्यवस्थित, आणि कुकरमध्ये ह्याही पेक्षा कमी वेळ लागतो। सो 45 मिनटानंतर तुम्ही बघू शकता बोटांनी मी प्रेस केल्यानंतर व्यवस्थित अशी डाळ प्रेस होत आहे। सो आपली डाळ व्यवस्थित शिजली गेलेली आहे। नंतर आपण काय करणार आहोत की जे चणा डाळ आणि पाणी आहे त्यामधलं पाणी आपण काढून घेणार आहोत। पाणी स्ट्रेन करून घेतोय, आणि पाणी काढलेली चणा डाळ आपण भांड्यामध्ये घालणार आहोत, आणि त्यामध्ये आपण घालतोय 1 कप किसलेलं गूळ। हे आपल्याला व्यवस्थित असं लो फ्लेमवरती शिजवून घ्यायचं आहे। जोपर्यंत चणा डाळ आणि गूळ व्यवस्थित मॅश होत नाही तोपर्यंत आपण हे शिजवून घेणार आहोत। मध्ये मध्ये आपण ह्याला मॅश करतोय। तुम्ही बघू शकता थोड्या वेळानंतर आपलं मिश्रण व्यवस्थित असं मॅश झालेलं आहे। जोपर्यंत ह्यामधलं पाण्याचा अंश जात नाही, जोपर्यंत ड्राय होत नाही तोपर्यंत आपण हे व्यवस्थित असं शिजून घेतोय। नंतर थोडंसं मिश्रण आपण काढून घेतोय स्ट्रेनरवरती, आणि छोट्या बाउल किंवा वाटीच्या आधारे आपण ते व्यवस्थित असं गाळून घेणार आहोत। तुम्ही बघू शकता व्यवस्थित असं मिश्रण आपण गाळून घेतलेलं आहे, आणि हे गाळलेलं मिश्रण आपण आता थोडं थोडं करत मिक्सी जारमध्ये घालून वाटून घेणार आहोत, जेणेकरून आपलं पुरण जे आहे ते व्यवस्थित असं बारीक होईल। आणि जेव्हा आपण पुरणपोळी लाटू त्यामध्ये जे स्टफिंग आपण भरतो ते बाहेर पडणार नाही। नंतर आपण एका परातीमध्ये किंवा प्लेटमध्ये घेतोय 2 कप मैदा, त्यामध्ये आपण घालतोय 1 छोटा चमचा हळद, 2 मोठे चमचे गरम केलेलं तेल, आणि हे आपण आता व्यवस्थित असं मिक्स करून घेणार आहोत। ह्यामध्ये थोडं थोडं पाणी घालत आपल्याला कणिक मळून घ्यायचं आहे। सॉफ्ट असा पिठाचा गोळा आपल्याला तयार करून घ्यायचा आहे। आपलं कणिक इथं मळून तयार आहे, तुम्ही बघू शकता खूपच मस्त असं कणिक झालेलं आहे। हे आपण एका बाउलमध्ये ठेवतोय साधारणतः 20 मिनटे रेस्ट करण्यासाठी, जेणेकरून ते व्यवस्थित असं सॉफ्ट होईल। थोडंसं मैद्याचं पीठ घेऊन पुन्हा एकदा कणिक आपल्याला 2 ते 3 मिनटं मळून घ्यायचं आहे। मळलेल्या कणकेमधून आपण छोटासा पिठाचा गोळा घेतोय, आणि व्यवस्थित असं त्याला थोडंसं तेल लावून आपण छोट्याशा बाउलचा शेप त्याला देणार आहोत। तुम्ही इथं बघू शकता कशाप्रकारे मी छोट्याशा बाउलचा शेप दिलेला आहे, जेणेकरून आपण ह्यामध्ये स्टफिंग व्यवस्थित भरू शकू। थोडंसं स्टफिंग घ्यायचं आहे आपल्याला, आणि मध्ये स्टफ करून व्यवस्थित असं आपण ते सील करून घेतोय। सील व्यवस्थित करून घ्यायचं आहे आपल्याला, जेणेकरून आपली पुरणपोळी आपण जेव्हा लाटू तेव्हा ती फुटणार नाही किंवा स्टफिंग आपलं बाहेर नाही येणार। थोडंसं मैद्याचं पीठ घालून आपण व्यवस्थित असं पुरणपोळी लाटून घेणार आहोत इथं। मस्त असा गोलाकार आपल्याला आकार द्यायचा आहे पुरणपोळीला। बघू शकता पीठ खूपच छान झालेलं आहे, त्यामुळे व्यवस्थित रोली होत आहे आपली पुरणपोळी। मीडियम फ्लेमवरती आपल्याला पुरणपोळी भाजून घ्यायची आहे। एक साईडवरून थोडंसं भाजल्यानंतर आपण पुरणपोळीला फ्लिप करून घेऊन दुसऱ्या साईडलाही भाजून घेतोय। तुम्ही पाहू शकता किती मस्त अशी पुरणपोळी आपली पफ होती आहे, किती मस्त अशी फुगलेली आहे।
दोन्ही साइडला व्यवस्थित आपल्याला भाजून घ्यायचं आहे। भाजून घेतल्यानंतर आपण दोन्ही साइडला थोडं थोडंसं तूप लावून पुन्हा एकदा एक मिनिट भाजून घेणार आहोत। तो ही आपली पुरणपोळी तयार आहे। अशा प्रकारे आपण सगळ्या पुरणपोळ्या तयार करून घेणार आहोत। दोन्ही साइडला व्यवस्थित भाजल्यानंतर आपण शेवटी दोन्ही साइडला थोडं थोडंसं तूप लावून परत साधारणतः 30 सेकंद भाजून घेतोय। अशा प्रकारे आपल्या सगळ्या पुरणपोळ्या तयार झालेल्या आहेत। बघू शकता किती मस्त असा कलरही आलेला आहे आणि खूप सॉफ्ट अशी आपली पुरणपोळी इथं तयार आहे। मी एक पुरणपोळी मोडून दाखवणार आहे। बघू शकता किती व्यवस्थित इझिली मोडली जाते पुरणपोळी। खूपच सॉफ्ट आणि लुसलुशीत अशी आपली पुरणपोळी तयार आहे। तर नक्की ट्राय करा ही पुरणपोळीची सोपी आणि मस्त अशी रेसिपी। कमेंट्समध्ये मला नक्की सांगा तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली ते, आणि तुम्हाला काही प्रश्न असतील तर तुम्ही मला कमेंट्समध्ये नक्की विचारू शकता। जर तुम्ही अजून माझ्या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर नक्की सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा। वेळात वेळ काढून तुम्ही माझी रेसिपी पाहिल्याबद्दल खूप खूप मनापासून धन्यवाद। पुन्हा भेटूया नवीन एका रेसिपीसह। तोपर्यंत बाय बाय।